सभापती रमेश तवडकरान काणकोणा श्रमधाम हो प्रकल्प राबयला. श्रमदानातल्यान 20 घरां बांदून दिल्यात. ह्या प्रकल्पाची म्हायती दिवपी पुस्तकही ताणे बरयला. तवडकराच्या वाढदिसाचे निमित्त साधून श्रमदान पुस्तकाचे मुख्यमंत्र्याच्या हस्तुके प्रकाशन केले. 6 महिन्याच्या कार्यकाळात सभापती रमेश तवडकरान आपल्या मतदारसंघात 20 घरां गरजेवंतांक बांधून दिली. या बऱ्या उपक्रमाची देख घेत हेर आमदारांनी अंत्योदय तत्वाचेर काम करून केंद्र आणि राज्य सरकारच्यो येवजणो लोकांमरेन पावोवपाच्यो असे मुख्यमंत्र्यांनी सांगले. सुरवाती पासून ते त्यांनी संकल्पना मांडली आणि पहिल्या घराचं फाउंडेशन स्टोन घालपा खातीर हा स्वतः त्यांच्या बरोबर हजर आशिल्लो काणकोणा आणि पहिल्या घराचं फाउंडेशन स्टोन त्यांच्यानी लायलो. त्यांच्या बरोबर त्यांच्यानी म्हटला तसे 1 रुपया 1 दीस म्हणजे एकदा पैसे दिता म्हणून खूप कार्यकर्ते असतात पण दीस दिवपाक कोण नसतात. पण त्यांचे डेडिकेटिव्हली कार्यकर्ते पुराय टीम ही हांवें पळयल्या की स्वतः वावुरली जेव्हा स्वतः काम करतात ते स्वतः त्यांच्यानी काम केले त्याच्या बरोबर सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केले आणि म्हणूनच तर हे शक्य झाले. आम्ही म्हणतात की वेगवेगळ्या योजना असतात केंद्र सरकारच्यो राज्य सरकारच्यो पण त्यो योजना एकदा अशा लोकांपर्यंत पावपाक वेगवेगळ्यो डिफिकल्टी असतात. म्हणजे उदाहरणात जागा भाटकारांची असतात भाटकार जागा बांधपाक दिना घरातलेच लोक दुसऱ्याच्या प्रॉपर्टीचे शेअर असलेलो तो हाडायचा ताका लागून ती योजना गव्हर्नमेंटाची खंयची योजना पेपर वर्क कंप्लीट झाल्याशिवाय एकदा योजनेचे त्यांना ते मिळवू शकना. पण त्याचेर सुद्धा एक स्टेप पुढे वचून त्यांच्यानी ठरवले की सामूहिक रित्या तो मदत करू आणि त्यांच्यानी लीड घेतली आणि त्यांच्यानी या प्रयत्नात सगळ्या जणांनी मदत केली म्हणजे इन्क्लुडिंग आमचे हांव असतो बरेचसे आमदार परत त्यांचे बिझनेसमॅन प्रत्येक कार्यकर्ते लहान मदतीपासून मोठी मदत पर्यंत म्हणजे कोणीतरी लीड घेऊची गरज असा. आणि त्यांच्यानी 20 घरां आणि जर शोधून काढून त्या फॅमिलीची त्या जवळपास 9 ते 10 फॅमिली कडे हा पर्सनली उलोवपाक दोनदा थंयसर गेलो त्या निमित्तान. पण त्यांनी खरोखर उरलेले जर फॅमिली पळय जाल्यार अशी गरजवंत फॅमिली असात त्यांनी आयडेंटिफाय करून घेतले. आणि ह्योय बी खंयच्या एका जातीच्यो धर्माच्योय बी न्ही वेगवेगळ्या जातींच्यो वेगवेगळ्या धर्माच्योय बी म्हणपाक काय हरकत ना. कारण एक कॅथलिक कम्युनिटीचे दोन कॅथलिक कम्युनिटीचे घरात घर ताणें तें करून दिलां आणि त्याच्या फाटल्यान खंयसरूच म्हणजे त्यांच्यानी सांगता आसतना कसलीच म्हणजे आम्ही म्हणटा की पॉलिटिशियनान घरां बांदली जाल्यार त्याच्या फाटल्यान तेजी कितें तरी इच्छा आसता असो सदांच एक संकल्पना आसता. पण ती कसलीच न दवरता त्यांच्यानी ही घरां बांदून दिली त्या खातीर त्यांच्या हांव खूब खूब शुभेच्छा व्यक्त करता. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, नितीक्षा गांवकर आणि संगीता ओली.